नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या बालभारतीच्या पुस्तकातील पाठ क्रमांक 8 गचक अंधारी हा अभ्यासणार आहोत। ही एक विनोदी कथा आहे। कथेला सुरुवात करण्यापूर्वी लेखकाचा परिचय आपण थोडक्यात करून घेऊयात। या पाठाचे लेखक आहेत अशोक मानकर। यांचा जन्म 1959 साली झालेला आहे। ग्रामीण विनोदी कथा लेखक, हेंबाळपंथी, हुनेर, गणपत फॅमिली इन न्यूयॉर्क, गचक अंधारी हे त्यांचे कथा संग्रह प्रसिद्ध आहेत। चित्रपट, दूरदर्शन मालिका, माहितीपट यांसाठी त्यांनी कथा व संवाद लेखन केलेलं आहे। तर या पाठामध्ये नक्की काय आहे हे अगदी थोडक्यात समजून घेऊयात की सदाचा मुलगा गजानन सदाबरोबर बाजारात जाण्यासाठी सतत पाठीमागे लागायचा। एके दिवशी सदा त्याला घाबरवण्यासाठी गचक अंधारी नावाच्या एका काल्पनिक जनावराची भीती त्याला दाखवतो। पावसाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी गावात शिरलेला वाघ व बाजाराला निघालेला सदा यांच्यात ज्या घटना घडतात त्या विनोदी व मार्मिक शैलीतून लेखकाने मांडल्या आहेत। चला तर पाहूया की नक्की काय या पाठामध्ये दिलेलं आहे। या गचक अंधारी म्हणजे नक्की काय आहे हे जाणून घेऊयात। एका गावात सदा व सखू नावाचे जोडपे राहत होते। जोडपे म्हणजे नवरा बायको। त्यांना गजानन नावाचा मुलगा होता आणि त्यांचा गाडगी मडकी करण्याचा धंदा होता। म्हणजे गावाकडे गाडगी मडकी बनवणे आणि विकण्याचं जे काम करतात त्यांना कुंभार म्हणतात। तर हा सदा एक प्रकारे कुंभारच होता। भाजलेली मडकी सदा पंचक्रोशीतील गावातल्या बाजारात विकायला ने। पंचक्रोशीतील म्हणजे एक गाव समजा इथे आहे मध्ये, तर त्याच्या आसपासची जी काही 5 गावं आहेत त्याला पंचक्रोशी म्हणतात। तर म्हणजे आसपासच्या अशा 5-6 गावांमध्ये तो आपली मडकी नेऊन तिथल्या बाजारामध्ये नेऊन आपली मडकी विकायचा। बहुतेक करून गावाच्या ठिकाणी आठवडी बाजार भरतो, म्हणजे आठवड्यातनं एकदा बाजार भरतो। मग तो रविवार असेल, शनिवार असेल, सोमवार असेल, मंगळवार, बुधवार, कोणत्याही दिवशी आठवड्यातल्या कोणत्याही एका दिवशी बाजार भरतो। आणि त्या बाजारामध्ये लोक आपल्या आपल्या शेतात जे काही पिकतं किंवा जे काही वस्तू लोक तयार करतात स्वतःहून किंवा दुसरीकडनं कुठून विकत घेऊन आणून ती त्या बाजारामध्ये विकायचं काम करतात, तर त्याला आठवडी बाजार म्हणतात, आठवड्यातनं एकदा भरणारा। तर अशा ह्या आठवडी बाजारामध्ये सदा आपली मडकी विकायचं काम करायचा, विकायला न्यायचा। आणि गाढवाच्या पाठीवर मडकी ठेवून ते हाकत हाकत तो बाजाराला जायचा आणि येताना त्याच्या पाठीवर बसून यायचा। म्हणजे जाताना ती सगळी गाडगी मडकी त्या गाढवाच्या पाठीवरती तो ठेवायचा, लादायचा आणि त्याला हकत हकत तो बाजाराला घेऊन जायचा। आणि बाजारावरनं परत येताना सगळी मडकी विकली गेलेली असली की तो त्या गाढवाच्या पाठीवर बसून परत यायचा। कधी कधी एखाद्या बाजारात मडकी शिल्लक राहत असत ती तो कुण्या ओळखीच्या घरी ठेवायचा। म्हणजे जर का सगळी मडकी विकली गेली नाही, शिल्लक राहिली, तर ती उरलेली मडकी तो त्या गावातल्या एखाद्या ओळखीच्या ओळख असलेल्या व्यक्तीच्या घरी ठेवायचा। की आता हा नेहमीचाच उद्योग होता त्याचा वर्षानुवर्षांचा, त्यामुळे प्रत्येक गावात त्याची कोणा ना कोणाशी अशी ओळख झालेली असणार, नातेवाईक असतील कोणी। तर परत येताना तो ती मडकी उरलेली थोडीफार जर उरली असतील तर ती त्यांच्या घरी ठेवून यायचा आणि पुढच्या बाजाराला जेव्हा केव्हा जाईल तेव्हा त्यांच्याकडनं घेऊन मग ती बाजारात बसून विकायचा, असा त्याचा नेहमीचा उद्योग होता। सदाचे व्यवस्थित चालले होते, म्हणजे जे काही तो कमवत होता त्यातनं त्याचं घरदार व्यवस्थित सुरू होतं। आठवड्यातून 2-3 आपले वडील कुठेतरी बाजाराला जातात हे लहानग्या गजाननला कळू लागले होते। म्हणजे सदा काही रोजचाच बाजाराला जायचा नाही की आठवड्यातनं 2-3 जे काही म्हणजे त्या 5 गावातले बाजार भरत असतील तर अगदी दर बाजारालाच तो जायचा, प्रत्येक गावाला असं नव्हतं की कधीतरी एखाद्या गावाला तो जायचं देखील नाही की बाबा हां। म्हणजे एक साधारण धंदा करता करता लक्षात येतं की आता ह्या गावामध्ये एवढी मडकी विकली गेलेली आहेत, म्हटलं आता पुन्हा कोण एवढी मडकी परत घेणार नाही, मग तेव्हा तो त्या बाजाराला बुट्टीला मारायचा आणि त्यावेळेस तो घरी मडकी बनवण्याचं काम तो करायचा। तर हे त्याच्या मुलाला माहीत झालेलं होतं
गजानन त्याचं नाव, की त्याला कळायला लागलं होतं की लहानच आहे तो गजानन, पण त्याला एवढं कळायला लागलं होतं की आठवड्यातनं 2-3 वेळा आपले बाबा कुठल्या तरी बाजाराला जातात. बाजार वडिलांबरोबर बाजारात जाण्यासाठी आता तो सारखाच हट्ट करू लागला होता आणि दरवेळी त्याची समजूत घालता घालता सदा व सखू मेटाकुटीला येत असत. मेटाकुटीला येणे म्हणजे अगदी कंटाळून जाणे आणि म्हणजे अगदी त्रासून जायचे ते त्याला समजावून सांगता सांगता की बाबा तुला घेऊन नाही जाता येणार आहे बाजाराला, गाढवावरती आधीच एवढी मडकी आहेत, ओझं आहे, त्यात तू लहान आहे, एवढा लांबपर्यंत तू चालू शकणार नाही, आणि मग सदाला त्याला कडेवर घ्यावं लागेल किंवा गाढवावर बसवावं लागेल आणि अख्खा दिवस बाजारात तो कंटाळून जाईल, मग सदा मडकी विकेल का. त्याला पाहिलं अशी अनेक कारणं होती की ज्याच्यामुळं सदाला त्याला बाजारला घेऊन जायचं नसायचं, पण हे त्याला समजवून दोघांनाही समजवून सांगत बसावं लागायचं आणि बराच वेळ जायचा त्यांचा त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामुळे ते अगदी मेटाकुटीला येत होते म्हणजे कंटाळून जात होते त्याला समजवून सांगण्यामध्ये. एके दिवशी सदाला मडकी विकायला शेजारच्या गावात जायचे होते. भल्या पहाटे उठून सखूने भाकरी थापल्या म्हणजे पराठीमध्ये त्या थापल्या आणि मग त्या चुलीवर भाजल्या आणि शिदोरी बांधून दिली. शिदोरी म्हणजे कापडामध्ये भाकरी भाजी अशी एकावर एक ठेवून ती त्याची पोटली बांधतात, गाठोडं बांधतात, पण ते खाण्याच्या पदार्थांचं असतं म्हणून त्याला शिदोरी म्हणतात. तर त्यावेळी गजा गाढ झोपला होता आणि सदाला ज्या बाजाराला जायचे होते तिथे मागची मडकी शिल्लक होती. गजा छान एकदम गाढ झोपला होता की आता हा काही लवकर उठत नाही, ह्याला छान झोप लागली असं सदाला वाटलं होतं. आणि आधी जेव्हा केव्हा तो त्या गावी बाजाराला गेला होता तेव्हा थोडी मडकी शिल्लक राहिलेली होती, त्यामुळे आता काही त्याला पुन्हा गाढवावरती मडकी वगैरे लादायची नव्हती, तो गाढवावर बसून सहजपणे त्या बाजाराला जाऊ शकत होता. त्याने ती ओळखीच्या घरी ठेवली होती त्यामुळे त्याला फक्त गाढवावर बसून जायचे होते. त्याने गाढव रात्रीच गावात चरायला सोडले होते. ते शोधले आणि त्यावर बसले की परस्पर निघायचे या बेताने सदाने आवरले. की आदल्या दिवशीच्या बाजारावरनं आल्यावरती संध्याकाळी त्यांनी रात्री ते गाढव सोडून दिलं होतं की जा कुठे काय चरायचं ते चर, आणि ती गाढवं जी असतात त्यांना मालकांनी सवय लावून दिलेली असते, ती चरायला सोडल्यावरती इकडे तिकडे सरतात आणि पुन्हा मालकाकडे येतात किंवा आसपासच कुठे ती चरत असतात मालक त्यांना सहजपणे शोधू शकतो. बऱ्यापैकी जनावरांचं असंच असतं, त्यांचा वेळ झाला त्यांना माहीत होतं की हा बाबा एवढ्या वेळात आपल्याला घरी जायचंय, तर ती परत येतात. त्यामुळे सदाने त्याला सोडलेलं होतं, आता फक्त ते गाढव त्याला गावामध्ये कुठे आहे ते शोधून त्याच्यावर बसून निघायचं होतं. परस्पर निघायचे होते म्हणजे तिकडच्या तिकडेचं गाढवाला शोधून त्याच्यावर बसून निघायचं होतं, त्याला घेऊन काय पुन्हा घरी यायचं नव्हतं गाढवाला घेऊन. अंगणातल्या चपला पायात सरकवल्या तो बाहेर पडणार तोच गजाला नेमकी जाग आली. की जसा हा सदा निघाला त्या चपल्या पायामध्ये सरकवायच्या म्हणजे घालायच्या आणि निघायचं, पण तेवढ्यामध्ये नेमका गजा जागा झाला. खाटेवरनं धाडकन उडी घेऊन पळतच बापाजवळ येत त्याने गिल्ला केला म्हणजे गडबड गोंधळ केली. काय म्हणायला लागला तो, मी येतो. सदाने डोक्याला हात लावला की अरे आता काय करायचं, हे पोरग तर उठलं आता आणि हे मागं लागलंय मी येतो म्हणून आता काय करायचं, आता ह्याची समजूत कशी काढायची. असं सुरू असतानाच काय झालेलं आहे की रात्री सदाच्या गावालगतच्या परिसरात जोराचा वादळी पाऊस झाला होता, विजा कडाडल्या होत्या, गारपीट झाली होती. गारा पडतात ना मोठे मोठे बर्फाचे किंवा छोटे छोटे गोळे आकाशातनं जे पडतात बर्फाचे त्यांना गारा म्हणतात, तर त्या गारा देखील पडलेल्या होत्या आणि त्या गारांच्या तडाक्यात एक वाघ सापडला होता. वाघाने बावचळून आपल्या जागेवरून पळ काढला होता, म्हणजे जिथे कुठे तो जंगलामध्ये लपून बसलेला होता तिथे त्याच्यावरती गारा पडत असल्यामुळे तो घाबरून जाऊन गोंधळून जाऊन तो तिथून पळाला होता. आणि आसरा शोधत म्हणजे लपण्यासाठी जागा आसरा आश्रय शोधत तो सदाच्या गावात येऊन धडकला होता. पहाटेपर्यंत कुठेतरी आश्रय घेऊ नि झुंजूमुंजू होताच इथून निघून जाऊ. झुंजूमुंजू होताच म्हणजे थोडासा उजाडताच, म्हणजे सूर्य आता उगवेल सूर्योदय होईल अशी जी वेळ असेल की थोडं थोडं दिसायला लागेल आजूबाजूचं
तेव्हा आपण इथून निघून जाऊ असा विचार करून तो या हिशोबाने वाघाने गावात जागा शोधण्याचा प्रयत्न केला. इकडे शोध तिकडे शोध करत त्याला एक पडके खिंडार दिसले. पडके खिंडार म्हणजे गावामध्ये बरीचशी अशी जुने घरं असतात ज्यांच्या भिंती वगैरे पडून गेलेल्या असतात, त्या घरात खड्डे वगैरे झालेले असतात अगदी जमिनीमध्ये, तर त्याला खिंडार म्हणतात अशा पडक्या जागेला. तर असं त्याला एक पडकं खिंडार दिसलं आणि आत जाऊन वाघ बाजूच्या भिंतीलगत उभा राहिला. आणि ही सदाच्या घराची मागची भिंत होती, म्हणजे वाघाने आश्रयासाठी जी काही जागा शोधली, जे काही खिंडार शोधलं, ते नेमकं सदाच्या घराची मागची भिंत होती. मग साहजिकच खिंडारात भिंतीशी उभ्या असलेल्या वाघाला सदाच्या घरातले बोलणे स्पष्ट ऐकू येत होते. आता इथे वाघाला माणसाचं बोलणं समजतं का असा विचार करायचा नाही, ही गोष्ट आहे, विनोदी कथा आहे, त्यामुळे प्राण्यांना आपली भाषा समजते ना आपल्याला प्राण्यांची भाषा समजते असं समजून गोष्ट समजून घ्यायची आहे. कारण आपण लहानपणापासून बऱ्याचशा अशा कथा शिकलेलो आहोत की ज्याच्यामध्ये प्राणी एकमेकांशी बोलतात, माणसांशी बोलतात, तर तसंच समजायचं की इथल्या वाघाला सदाचं बोलणं समजलेलं आहे. काय समजलंय? तर सदा विचार करत म्हणाला, आता हे सदाचं, त्याच्या बायकोचं आणि त्यांचा मुलगा गजानन यांचं बोलणं, की सदा विचार करत म्हणाला की बाबू तुले म्या नेलं असतं, पण अंधार किती हाय, रातच हाय ना अजून. म्हणजे आता हे गजाला समजवायचं काम सुरू झालेलं आहे सदाचं, की बाबू मी तुला घेऊन गेलो असतो. ही ऐराणी वराडी अशी भाषा आहे, जळगाव धुळे या भागामध्ये बोलली जाणारी ही भाषा आहे, की तुले म्या नेलं असतं पण अंधार किती हाय, रातच हाय ना अजून. म्हणजे रात्र आहे, बाहेर इतका अंधार आहे की जणू काही रात्रच आहे. गजा उसळला, असू द्या मी येतो. म्हणजे ती बाहेर रात्र असू द्या, अंधार असू द्या, काही असू द्या, मला यायचं आहे, मी येतो. गजाचं एकच आहे पालुपत, मला यायचं आहे, मी येतो. लेका रस्त्यावर या वक्ती कोला असते बरं. म्हणजे सदा त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतोय की या वेळेला, वक्ती म्हणजे या वेळेला, रस्त्यामध्ये कोल्हा असतो, कोला म्हणजे कोल्हा असतो बरं, असू द्या. लहान लेकराले उचलून ले तर म्हणतात तो, म्हणजे लहान बाळांना, लेकराला म्हणजे लहान बाळांना तो कोल्हा उचलून नेतो हो, असं सदा त्याला समजवतोय. त्यावर गजा काय म्हणतोय, नेऊ द्या, काही नाही, मी येतो येतो. तिथे उचलून नेऊ दे नाही तर काही होऊ दे, मला यायचंय, मी येतो. तिकडे लांडगा येते मग, म्हणजे अजून काय होतो, कोल्ह्याने उचलून नेल्यावरती तिकडे लांडगा पण येतो. येऊ द्या, मी येतो, येतो म्हणजे येतो. गजाचं एकच, मला यायचंय, मी येतो, तिकडे कोणीही येऊ दे. पुढे जंगल लागते, जंगलात वाघ असते या टाईमाले. म्हणजे आणखीन भीती दाखवण्यासाठी काय म्हणतोय सदा, की तिथून पुढे आणखीन जंगल लागतं आणि त्या जंगलामध्ये वाघ असतो या वेळेला. टाईमाले म्हणजे टाईम, इंग्रजीमध्ये टाईम, तर या टाईमाले म्हणजे या वेळेला. हं, असू द्या, काही भेव दे नोका दाऊ मले वाघा फागाचा. म्हणजे गजा अगदी पुरून उरलेला आहे सदाला, की असू द्या, कुणी असू द्या तिकडे, मला काही भेव नोका दाखवू, म्हणजे मला काही भीती दाखवू नका वाघाची आणि फागाची, म्हणजे कोणाचीही भीती दाखवू नका, मी काही कोणाला घाबरणार नाहीये. ते ऐकून वाघ मनाशी म्हणाला, लोहे चाटेल पुट्ट दिसून राहिलं, म्हणजे चांगलंच आडेल पोरग दिसतंय हे. पोट्ट म्हणजे पोरग, मुलगा, की चांगलाच आडेल मुलगा दिसतोय हा, अगदी अडून राहिलाय आपल्या बोलण्यावरती, की वाघ असू दे, अजून कोण, लांडगा असू दे, कोल्हा असू दे, कोणी असू दे, मला यायचंय म्हणजे मी येणारच. आणि वाघानं खाल्लं तर तुले, सदानं म्हटलं की वाघाने खाल्लं जर का तुला तर. तसा गजा तोंड वेडावत म्हणाला, मले खाल्लं तर तू काय तुम्हाला सोळणार आहे काय, काही नाही मले माहीत आहे, मी येऊ नये म्हणून तुम्ही मले भेव दाखवून राहिले. म्हणजे गजा अगदी पक्का समजून गेलाय की मी येऊ नये म्हणून आपले बाबा आपल्याला काहीही सांगतायत. मग तो काय म्हणतोय, की जर का मला वाघाने खाल्लं तर तो तुम्हाला सोडणार आहे का, मला सगळं माहिती आहे की मी येऊ नये म्हणून तुम्ही हे सगळं असं काय काय बोलताय, मी येणारच. मग सदाने विचार केला,
डोळे मोठे करून म्हणाला, या वक्ती जंगलात कधी ना ते गच्च कंदारी भेटली तर म्हणू नको मले। माता ह्यांनी नवीनच एक पात्र आणले, कॅरेक्टर आणले नवीन, कोण तर गच्च कंदारी, की या वेळेला जंगलामध्ये कधी नाही ती गच्च कंदारी भेटली तर मग मला मात्र सांगू नको की मला सांगितलं नाही म्हणून। मग मात्र गजा गडबडला, गच्च कंदारी, हो गच्च कंदारी, काय होय हे गच्च कंदारी, गच्च कंदारी माहित नाही तुले लेका, गच्च कंदारी वाघ सिंहवाली एका घासात खाते म्हणतात, आपल्याला भेटली तर काही नाही भाऊ, एवढं खतरनाक जनावर तरी आहे काय कोणतं। म्हणजे सध्या त्याला काय सांगतंय की त्याला समजलं आता की ह्या गचक अंधारीला गजा थोडासा घाबरलेला दिसतोय, हा नवीनच शब्द आहे, नवीनच प्रकार समोर आलाय। गजाने विचारलं की काय हे गचक अंधारी म्हणजे, तो म्हणतो की गचक अंधारी माहीत नाही का तुला, अरे गचक अंधारी वाघ सिंहाला पण एका खासात खाते आणि आपल्याला भेटली तर, नाही नाही बाबा एवढं खतरनाक जनावर दुसरं कोणतंच नाही, म्हणजे दुसरं कोणतंही असं खतरनाक जनावर नाही आहे गचक अंधारी सारखं खतरनाक। आता गजा हादरला आणि शहरून आईजवळ पळाला आणि म्हणाला, मी नाही येत मग, जा तुम्हीच। म्हणजे आता गजा घाबरला की नाही बाबा, ही गचक अंधारी प्रकरण काहीतरी खतरनाक दिसते, वेगळंच दिसते, आपल्याला नाही जायचं बाबा, म्हणून तो आईजवळ जाऊन बसला चुपचाप। आणि सदाची युक्ती फळाला आली, फळाला आली म्हणजे कामाला आली, उपयोगात आली। वाघ मनातून भ्याला, जे इकडे जो भिंतीच्या मागे लपलेला वाघ होता त्याने हे सगळं ऐकलं आणि तो घाबरला, कोणती गचक अंधारी होय बाबा, आपल्याला भेटली तर, काही नाही भाऊ थोडंसं दिसायला लागल्यावर चालले जाऊ अथून। म्हणजे इथे वाघ मनात विचार करतोय की कोण ही गचक अंधारी बाबा, आणि जर का ती आपल्याला भेटली तर, नको नको बाबा, काही नाही भाऊ म्हणजे काही नाही भावा, थोडंसं दिसायला लागल्यावर म्हणजे थोडंसं दिसायला लागल्यावर चालले जाऊ अथून, म्हणजे इथून निघून जाऊयात, चालले जाऊयात। आणि त्याच वेळेस सदा लगबगीने घराबाहेर पडला, रात्री चरायला सोडलेले गाढव शोधू लागला। अद्याप गुडूप अंधार होता, म्हणजे अगदी चांगला दाट काळोख होता, गुडूप म्हणजे दाट काळोख होता। ही गल्ली बघ, हा उकिरडा बघ, तो बघ, असे सगळीकडे फिरत अखेरीस त्याच्या घरामागच्या खिंडाराजवळ आला। मग त्या नेहमीच्या सवयीप्रमाणे गाढव कुठे कुठे असू शकतो, तर ह्या गल्लीत आहे का, त्या गल्लीत आहे का, कोणत्या उकिरड्यावरती आहे का, उकिरडा म्हणजे जिथे गावातली लोक त्यांच्या घरातला कचरा वगैरे नको असलेलं सगळं आणून टाकतात, मग त्यात खाण्याचं देखील पदार्थ असतात, मग हे गाढव तिथं खायला काय मिळतं का म्हणून शोधतं आणि खातं। तर त्याने ते असे उकिरडे पण बघितले, असं सगळं फिरत फिरत तो शेवटी स्वतःच्या घराच्या मागच्या खिंडाराजवळ आला। आणि मग काय झालंय की भिंतीशी वाघ उभा होता आणि दुरून त्याची अस्पष्ट अशी आकृती दिसताच सदा स्वतःशीच उद्गारला, हाय सायाचं, मी साऱ्या गावात पाहून राहिलो आणि हे गदळ पाहिलं तर अति उभं, म्हणजे हे बघा इथे की मी सगळं गाव शोधून राहिलोय आणि हे गदळ म्हणजे गदळ पाहिलं तर इथं उभं आहे, अति उभं म्हणजे अति उभं म्हणजे इथे उभं आहे। सदा तरा तरा चालत आला आणि कचकन वाघाचा कान पकडला आणि टांग फेकून टपकन त्याच्या पाठीवर बसला। आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे त्याला वाटलं हे गाढवच आहे, तो आला अगदी तरा तरा चालत आणि गचकन वाघाचा कान पकडला। जसं नेहमी तो गाढवाचा कान पकडून त्याच्यावर टांग टाकून बसायचा पाठीवरती, तसा तो वाघावरती स्वार झाला, बसलेला आहे आपला सदा। आणि वाघ प्रचंड हादरला, बापरे हे गचक अंधारी हाय, असं स्वतःशी म्हणताना त्याला हिव भरलं की प्रचंड हादरला, खूप घाबरला तो की अरे बापरे ही गचक अंधारीच माझ्या पाठीवरती येऊन बसली, आणि त्याला हिव भरलं। हिव भरणे म्हणजे थंडी भरणे, तो भीतीने थरथर कापायला लागला। सदानं रबदिशी पायांच्या टाचा त्याच्या पोटावर हांडल्या आणि घाबरलेला वाघ आपल्या पाठीवरचा स्वार घेऊन निमूट चालता झाला की गाढवावरती घोड्यावरती बसल्यावरती त्याला चालण्याचा इशारा देण्यासाठी जो काही घोडेस्वार असेल किंवा गाढवावर बसलेली व्यक्ती आहे तर ती पायाच्या टाचा त्यांच्या पोटामध्ये मारतात की तो इशारा असतो की आता चालायला लागा, पळायला लागा म्हणूनसाठी।
आणि तसं सदानी केल्यावरती हा वाघ पण ते समजून गेला की हा आपल्याला चालण्यासाठीचा इशारा आहे आणि तो निमूटपणे चुपचाप चालायला लागला. वाघाची चालण्याची गती पाहून सदानी विचार केला की लोय जोऱ्यानं चालून राहिलं गदळ बरोबर हाय, राती सट खाल्लं वाटते यानं, चाल म्हणाले का. मलई बरंच हाय तिकडे गजा भेला, आता आटालाच नाही राहिला, आता काय मस्त बाजारात जाणं आणि भदाळ इकणं. म्हणजे हे आता सदाच्या मनातले विचार आहेत की काय की अगदी हे गाडो अगदी चांगलं जोरात चालायला लागले आणि बरोबर आहे, का चालतंय की रात्री त्यांनी सट खाल्लं वाटते, म्हणजे भरपूर खाल्लेलं दिसतंय, चांगलं तरतरीत आता हे. चल बाबा चलले का, मला पण बरंच आहे की तिकडे आता गजा पण भेलाय आणि आता काय आटालाच नाही राहिला, म्हणजे आता काय प्रश्नच नाही राहिला, काही प्रॉब्लेमच नाही राहिला, काही संकटच नाही आहे आता आपल्या मागे, त्रासच नाही आहे, गजा भ्यायलाय त्यामुळे आपल्याला आता सहजपणे जाता येणार आहे बाजाराला. आता छान बाजारात जायचं आणि सगळं भदाळं इकणं म्हणजे जो काही त्याचा माल आहे गाडगी मडकी आहे ती विकायची आहे. स्वारीने गाव ओलांडले, जंगलाचा रस्ता धरला, अजून किट्ट काळोखच होता पण आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या, म्हणजे अजून उजाडलेलं नव्हतं तितकसं, चांगला आकाशामध्ये काळोख होता आणि आकाशात चांदण्या देखील लुकलुकत होत्या, चमकत होत्या. पहाटेची थंडगार हवा सुटली होती, हवेच्या झुळका सदाला मोरपिसाच्या स्पर्शासारख्या वाटत होत्या आणि इकडे वाघाचा धावा सुरू होता. हे देवा दया कर, मले वाचो, मला पाठीवरची ही बला जाऊ दे. म्हणजे इकडे सदा अगदी आनंदात होता, काय वा आकाशात चांदण्या लुकलुकतायत, थंडगार हवा सुटली, अगदी ती हवा अंगावरनं मोरपीस फिरवावं असं त्याला वाटत होतं, अशा अगदी सुखद वातावरणामध्ये हा निघालेला होता. पण त्याला माहीत नव्हतं आपण कशावरती बसलोय म्हणून तो सुखात होता, मात्र वाघाला काय वाटत होतं की माझ्या पाठीवर ही गचक अंधारी बसलेली आहे, त्यामुळे तो अगदी देवाचा धावा करत होता की देवा मला ह्या माझ्या पाठीवरती बसलेली जी बला आहे म्हणजे जे काही संकट आहे ते जाऊ दे, याच्यातून मला मुक्त कर. म्हणून पूर्वेला प्रभा फाकण्याच्या बेतात आली. प्रभा फाकण्याच्या बेतात आली म्हणजे सूर्याची किरण आभाळ भेदून छेदून बाहेर यायला लागली होती, म्हणजे ते सूर्यकिरण आपण सकाळी पाहतो कशा प्रकारे आभाळामध्ये पसरतात क्षितिजावरती आणि मग हळूहळू सूर्याची जी काही किरणं त्या ढगांना छेदून बाहेर येतात त्याला प्रभा फाकणे म्हणतात. तर असं होण्याच्या बेतामध्ये आलं होतं, ती वेळ आलेली होती. मान डोलावत इकडे तिकडे पाहताना सदाचे लक्ष वाघाच्या पाठीवर गेले. गाढवाचा राखाडी सोडून पिवळा रंग आणि त्यावर काळे पट्टे दिसताच त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. शंकेची पाल चुकणे म्हणजे काहीतरी गडबड आहे बाबा याची शंका येणे, याची कुणकुण लागणे की गाढवाचा रंग तर राखाडी आहे आणि हे काय दिसतंय की पिवळा रंग आणि त्यावर काळे पट्टे आहेत, हे मग हे नक्की गाढवच आहे का, हा काय प्रकार आहे, म्हणून त्याला जरा शंका आली. मग त्यांनी सदानी मान थोडी कलती केली आणि पाहतो तर काय की साक्षात वाघ, त्याला कापरे भरले, म्हणजे इतका वेळ वाघाला हिव भरलं होतं, थंडी भरली होती, भीतीने कापरं भरलं होतं, पण इथे आता सदाला कापरं भरलं. तो थाड थाड उडू लागला, म्हणजे एवढं त्याला कापरं भरलं की तो अगदी त्या वाघाच्या पाठीवरती थाड थाड उडायला लागला थंडीने. या छेडछाडीने वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला की वाघ अजूनच घाबरला, अरे हा आता हलतोय एवढा का, हा म्हणजे ही पाठीवरची गचक अंधारी एवढी हलते ती का हलते, मनाशी म्हणू लागला. गचक अंधारी झटके देऊन राहिली म्हणजे आपल्याला खायाची तयारी करून राहिली हो, की मनात काय म्हणतोय वाघ की आताही गचक अंधारी झटके देते म्हणजे आपले हाल हाल करून मारून आपल्याला खाण्याच्या बेतात दिसते, ही आपल्याला खायची तयारी करायला लागलेली आहे ही गचक अंधारी. आणि सदा आकाशाकडे पाहत करुणा भाकू लागला, म्हणजे देवाची करुणा भाकायला लागला, देवाला प्रार्थना करायला लागला, हे ईश्वरा काय बुद्धी दिली बाबा, गधं सोडून वाघाच्या पाठीवर बसलो आणि हा वाघही मला घेऊन चालला, पण मी याला दिसलो तर हा माई नळली फोडल्याशिवाय राहिले नाही,
मले वाचो याच्यातून, या संकटातून तार, अशी सदानी देवाची करुणा भाकायला, देवाची प्रार्थना करायला सुरुवात केली की हे ईश्वरा देवा मला काय बुद्धी दिली आणि गाढव सोडून मी या वाघाच्या पाठीवर बसलो आणि हो वाघ पण मला घेऊन चाललाय, पण याला जर का मी दिसलो तर माझी नळी फोडल्याशिवाय, माझी नळी फोडल्याशिवाय हा राहणार नाही. की तुम्ही जर वाईल्ड लाईफ वगैरे डिस्कवरीवर पाहिलं असेल तर वाघ सिंह जेव्हा शिकार करतात तेव्हा ते ज्याची कोणाची शिकार करायची त्या प्राण्याचा गळा धरतात, ही नळी जी आहे ती धरतात तोंडामध्ये, इतर कुठला अवयव धरत नाहीत ते, कारण हे धरल्यावरती आपोआप श्वास गुदमरतो आणि तो प्राणी लवकर मरतो आणि पकड पण इथे या भागाची त्यांना सहजपणाने चांगली मिळते. त्यामुळे सदा म्हणतो की आता हा वाघ माझी नळी धरल्याशिवाय राहत नाही, आता देवा मला याच्यातनं तू वाचव, या संकटातून मला तार, तार म्हणजे माझं संरक्षण कर. सदाला दरदरून घाम फुटला, एवढ्या थंड वातावरणातही घामाने तो वरपासून खालपर्यंत थपथपला, म्हणजे चांगलाच घाम फुटला त्याला, आणि डोक्यापासून घामाच्या धारा ओघळू लागल्या. एवढा घाम फुटला, एवढ्या थंड वाऱ्यामध्ये अगदी छान मोरपिसासारखी वाटणारी जी वाऱ्याची झुळूक होती, थंडी होती, अशा थंडीत देखील त्याला चांगला दरदरून घाम फुटला आणि आता तो घाम गळायला लागला, टपटप टपटप एवढा घाम फुटला त्याला. आणि घाम वाघाच्या पाठीवर उतरू लागला तेव्हा वाघाची घाबरगुंडी उडाली, की त्या घामाच्या पाण्यामुळे वाघ आणखीनच घाबरला. काय विचार करून घाबरलाय, की घेवो आता तर गच्चकांधारी पाणी सोडून राहिली, म्हणजे मले हे आता पाण्यात भिजू भिजू खाते. ह्या विचाराने वाघाचे काळीज जोर जोरात धडधडू लागले, की वाघाला काय वाटलं की आत्ता थोड्या वेळापूर्वी मला हादरे देत होती, गचके देत होती, आणि आता ही गचकंधारी पाणी सोडायला लागले, म्हणजे मला अगदी आता ही पाण्यामध्ये भिजून भिजून, म्हणजे पाण्यात बुडवून मारून खाणार असं दिसतं ही वा गचकंधारी. आणि त्यामुळे त्याचं काळीज, वाघाचं काळीज जोरजोरात धडधडायला लागलं. कापरे भरलेला सदा सुटकेचा काही मार्ग सापडतो का म्हणून इकडे तिकडे पाहू लागला. दूरवर त्याला वडाचे झाड दिसले, त्याच्या पारंब्या जमिनीपर्यंत आलेल्या होत्या आणि हा रस्ता वडाच्या झाडाखालूनच जात होता. वडाचं झाड सर्वांना माहीत आहे, मोठं झाड असतं चांगलं आणि त्याची जी मुळं आहेत ती फांद्यांमधून निघून खाली पुन्हा जमिनीकडे जातात आणि झाडाला आणखीन मजबूती देतात. ह्या पारंब्यांना लटकून आपण झोके देखील घेतो, तर तुम्ही चित्रामध्ये देखील पाहू शकता की सदा त्या पारंब्यांना कसा लटकलेला आहे. तुम्ही देखील असे झोके घेतलेले असतील. तर सदानी आपल्या सुटकेसाठी इकडे तिकडे पाहिलं की काय मार्ग दिसतोय का, काही उपाय दिसतोय का, तेव्हा त्याला दूरवर एक वडाचं झाड दिसलं आणि ज्या रस्त्याने वाघ आणि तो वाघ त्याला घेऊन चाललेला होता तो रस्ता देखील त्या वडाच्या झाडाखालून जात होता आणि त्याच्या पारंब्याखाली लटकत होत्या. आणि ते पाहून मग सदाच्या जीवात जीव आला, म्हणजे हायसं वाटलं त्याला, बरं वाटलं की हा चला त्याला काहीतरी उपाय सुचला. काय तर वाघ जेव्हा झाडाखालून जाऊ लागला तेव्हा सदाने विलक्षण चपळाई केली. विलक्षण चपळाई केली म्हणजे अगदी पटकन त्यांनी कृती केली, क्विक ॲक्शन ज्याला म्हणतात, ते त्यांनी अगदी पटकन केलं. काय केलं तर लोंबणारी पारंबी पकडत तो वाघाच्या पाठीवरून सटकला आणि सरसर वर गेला. की जेव्हा त्या झाडाखालनं वाघ चालला होता तेव्हा त्यांनी वरनं झाडाची जी काही पारंबी लोंबत होती त्याला पकडलं आणि तो सरसर वरती गेला. सदा असा अलगत वेगळा होताच, जमलं बाबा सुटलो, नाहीतर गचकंधारी आज आपल्याला खाल्ल्याबिगर राहत नव्हती, धन्य रे बाबा तूही, असे म्हणत वाघ सुसाट पडत सुटला. आणि सहजासहजी ही गचकंधारी आपल्याला सोडून गेली, निघून गेली असं वाटून वाघ देखील एकदम निवांत झाला. अग त्याला काय वाटलं की आज आपल्याला ही काय खाल्ल्याशिवाय राहत नव्हती, पण ही नी अचानक आपल्याला सोडून दिलं, धन्य झालो बाबा, देवा तुझे धन्यवाद, असं म्हणून आपल्या पाठीवर नक्की गचकंधारीच बसली होती का अजून कोण बसलं होतं हे पाहायला देखील वाघाने मागे वळून पाहिलं नाही. तो देखील सुसाट पळत सुटला, जसा सदा सुसाट वरती चढला पारंबी धरून तसा वाघ देखील सुसाट पळून निघून गेला. तर अशी ही अंधारामुळे झालेली गंमत, की वाघाला गाढव समजून सदा ज्याच्या पाठीवरती बसून बाजाराला निघालेला होता पण उजाडताच त्याला दिसलं की
आपण ज्याच्या पाठीवर बसलोय ते गाढव नसून वाघ आहे आणि दोघांचाही गैरसमज. यातून जी काही ही गंमत झालेली आहे आणि त्यातून हे जे काही सदाने काल्पनिक पात्र निर्माण केलं होतं गचकंदारी, की अंधारामध्ये जी काही आपल्याला धरते गचके देते ती गचकंदारी, असं काहीतरी त्यांनी आपलं एक पात्र कॅरेक्टर उभं केलं होतं. आणि ते नेमकं वाघाने पण ऐकलेलं होतं, त्यामुळे वाघ गचकंदारीला घाबरला आणि इथे सदा वाघाला घाबरला होता. आणि त्यातून जी काही गंमत झाली ती लेखकाने इथे खूप छान पद्धतीने मांडलेली आहे. मी अपेक्षा करते की तुम्हाला हा पाठ समजलेला असेल, तितक्याच आनंदाने तुम्ही देखील हा पाठ पुन्हा पुन्हा वाचायचा आहे, त्यातली भाषा समजून घ्यायची आहे. एक दोनदा वाचलात हा पाठ की सहजपणे तुम्हाला ती भाषा त्यातली समजून जाईल, काही अवघड नाही जाणार आहे. आणि अशाच प्रकारच्या आणखीन विनोदी कथा मिळाल्या तर नक्की वाचायच्या आहेत. आपण जेवढ्या विनोदी कथा वाचतो तेवढा आपलं मन देखील प्रसन्न राहतं, आनंदी राहतं आणि अभ्यास करायला देखील आपण अगदी फ्रेश होतो, ताजेतवाने होतो. त्यामुळेच कदाचित अशा काही गमतीशीर कथा आपण दरवर्षी बालभारतीमध्ये अभ्यासतो. तर आज आपण ही गचकंदारी कथा इथे अभ्यासलेली आहे. आशा करते की ती तुम्हाला समजलेली आहे. धन्यवाद.